गुड मॉर्निंग, सुप्रभात। मराठी तासिके मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेमध्ये आपण ॲचा अभ्यास अभ्यासला होता। आज आपण ऑचा अभ्यास करणार आहोत। ॲ आणि ऑ हे जे दोन स्वर आपल्या 14 खडीमध्ये आता मिसळलेले आहे, खरं तर याचा या उच्चारणाचा वापर इंग्रजीमध्येच होतो, इंग्रजी शब्दांमध्येच होतो। मात्र आपण काही इंग्रजी शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये जसेच्या तसेच वापरतो, एव्हाना आपण आपल्या उच्चारणामध्ये सुद्धा, आपल्या बोलण्यामध्ये सुद्धा आणि आपल्या लेखनामध्ये सुद्धा आपण वापरतो। निश्चितच म्हणून ऑ आणि ॲ या दोन्ही उच्चारणाचा अभ्यास मात्रांसोबत आपल्याला करायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, काय तयार आहात ना तुम्ही ऑचा अभ्यास करायला? तर बघा समोर, या स्लाइड मध्ये बघा, ऑचा अभ्यास, क अधिक अ बरोबर अ, शब्द होतो आहे कॉटन। ड अधिक अ, डॉली, दुसरा शब्द तयार होतो कुठला? डॉक्टर, होते की नाही? ह अधिक अ, हा, हॉकी। म अधिक अ, मॉल। अ अधिक अ बरोबर अ, कुठला शब्द होतो? ऑलिम्पिक। तर असे हे आचे शब्द आहेत। विद्यार्थी मित्रांनो, असे हे ऑचे शब्द बघा, ऑक्टोबर, ऑगस्ट, व्हॉलीबॉल, लॉर्ड, फॉन्ट, मॉर्निंग, गॉड, बाय, कॉट, शॉप, कॉलेज, ऑफ, ऑस्कर, हॉरर, पॉट, बॉक्स, कॉर्नर, बॉम्बे, जॉब, लॉट, यासारखे अचे शब्द सुद्धा मराठीमध्ये जसेच्या तसे वापरले जातात। त्यासाठी आपण काय करतो? अर्धचंद्र वर देतो। आ आणि अ याच्यामध्ये फरक आहे। आची मात्रा म्हणजे एक काना, मात्र या आच्या सोबत, आच्या मात्रेसोबतच वर काय द्यायचा आहे? अर्धचंद्र द्यायचा आहे। काय द्यायचं आहे? अर्धचंद्र, म्हणजेच त्याला म्हणतात अ। तर असे हे शब्द। आता समोरच स्लाइड बघा, अची मात्रा जोडून लेखन करा। तुम्हाला या ठिकाणी फक्त अची मात्रा जोडायची आहे, प अधिक अ म्हणजे काय होईल, आणि तुम्हाला कमीत कमी 10 ते 20 शब्द, 10 to 20 वर्ड्स तुम्हाला अचे वेगळे काढायचे आहे। चला तर मग करा तयारी।